सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल. समस्त हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या संत शेख मोहम्मद महाराजांच्या श्रीगोंदा ते पंढरपूर आषाढी पालखी सोहळ्याचं यंदाचं दुसरं वर्ष आहे, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 4 जुलै रोजी पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. मागील वर्षी वारकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद पाहता यावर्षी पालखी सोहळा हा हायटेक होणार आहे असं बघायला मिळत आहे. यावेळी वारकऱ्यांच्या सुरक्षेपासून जेवणाची राहण्याची व्यवस्था अगदी उत्तमरित्या करण्यात आली आहे असे पालखी सोहळा समितीनं म्हटलं आहे. यावेळीचे पालखी सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे श्रीगोंदा येथील सूरज इंजिनिअरिंगचे सूरज शिंदे यांनी माणिक महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देहूमधील पालखी रथाच्या धर्तीवरती अगदी हायटेक असा मोहम्मद महाराज पालखी रथ साकारला आहे. आणि या रथाच्या जोडीला संदीप बोदगे यांच्या बैल जोडीला हा रथ ओढण्याचा मान मिळालाय. या रथामध्ये CCTV साठी स्क्रीन लावण्यात आली आहे, LED साठी बोर्ड लावण्यात आले आहेत, आकर्षक अशी विद्युत रोषणाई रथाला करण्यात आली आहे असं सूरज शिंदे यांनी म्हटलंय. हा बनवलेला रथ आणि पालखी सोहळा यावेळी वारकऱ्यांच्या दृष्टीने एक आकर्षण असणार आहे. या रथाची पाहणी करण्यासाठी घनश्याम शेलार, बाबासाहेब बोस आणि पालखी सोहळा समितीचे काही सदस्य गेले असता घनश्याम शेलार यांनी पालखी सोहळा आणि आकर्षक रथासंबंधी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. रामकृष्णारी सद्गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा वर्ष दुसरे. मागच्या वर्षी संत सद्गुरु शेख मोहम्मद महाराजांची 325व्या संजीवन समाधीचं वर्ष होतं आणि त्यानिमित्तानं संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र श्रीगोंदा ते श्री क्षेत्र पंढरपूर असा मागच्या वर्षी सुरू झाला. रथाची रथ करण्याचा बनवण्याचा निर्णय या ठिकाणी पालखी सोहळा समितीनं घेतला. सूरज इंजिनिअरिंग हे सूरज शिंदे आणि नानासाहेब शिंदे यांचं इंजिनिअरिंग वर्कशॉप जे आहे त्यांनी हा रथ बनवण्याची जबाबदारी घेतली. अत्यंत अप्रतिम असा रथ या ठिकाणी संत शेख मोहम्मद महाराजांचा तयार करण्यात आलेला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा रथ जेवढ्या साईजचा आहे त्याच मेजरमेंट प्रमाणे हा रथ या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. एक अत्यंत चांगल्या प्रकारची 88 किलो वजनाची पालखी या ठिकाणी चंद्रपूरचं सागवान वापरून त्या ठिकाणी तयार केलेली आहे. त्या पालखीची जबाबदारी त्या पालखी सोहळा समितीचे सदस्य सुधाम तात्या झुंजरुक यांनी घेतलेली होती. 88 किलो वजनाची पालखी या ठिकाणी अत्यंत अप्रतिम अशी पालखी देखील तयार झालेली आहे आणि अप्रतिम असा रथ देखील तयार झालेला आहे की ज्या रथाच्या कळसाचं पूजन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज माणिकराव हरिभक्तीपरायण माणिकराव महाराज मोरे यांच्या हस्ते नुकतंच झालेलं आहे. हा रथ पाहत असताना प्रत्येकाचं मन अत्यंत भरून येतंय की अप्रतिम असं रथाचं काम श्रीगोंद्यासारख्या शहरात होऊ शकतं याचा विश्वास कोणाला बसणार नाही. पण ते काम वास्तवात या ठिकाणी शिंदे पिता पुत्रांनी या ठिकाणी तयार केलेला आहे. खूप चांगल्या प्रकारचा देखणा रथ तयार झालेला आहे. पालखी सोहळ्याचं प्रस्थान त्या ठिकाणी 4 जुलैला होणार आहे आणि हा पालखी सोहळा किंवा हा रथ पाहण्यासाठी महाराष्ट्रातले भक्तगण निश्चितपणाने येतील अशाच प्रकारचा रथ या ठिकाणी तयार झालाय. मी सूरज इंजिनिअरिंग आणि शिंदे परिवाराला अंतकरणापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माझं नाव सूरज शिंदे, माझं शिक्षण बी मॅकॅनिकल झालेलं आहे. आम्ही सध्या सूरज इंजिनिअरिंग वर्क्स ही रथ मॅन्युफॅक्चरिंग फर्म आम्ही चालवतोय. तर वडिलांचा जुना व्यवसाय आहे आणि माझी डिग्री झाल्यानंतर मी हा व्यवसाय हातात घेऊन आता चालवतोय. तर आमचे श्रीगोंदा शहर येथील श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्यासाठी पालखी रथ बनवण्याची ऑर्डर आम्हाला मिळाली आणि आज रथ आम्ही पूर्ण केलेला आहे. तर या रथामध्ये आम्ही
जितक्या जास्त सोयी देता येतील तेवढा दिलेला आहे. म्हणजे याला जितके जास्त डिक्की स्पेस आपण बनवलेले आहेत जेणेकरून इन्व्हर्टर बॅटरी हे इंटेरियरली फिट होईल, बाहेर दिसणार नाही, त्याला रथाला आतमध्ये स्टेप नाही राहील, किंवा रथ हा पूर्ण रथाला सीसीटीव्ही सिस्टीम आपण पुढे मागे बसवलेले आहेत, एलईडी बोर्ड बसवलेले आहेत, रथाला जे बैलजोड लावणार आहेत त्या बैलजोडींच्या खांद्यावर ओझं येऊ नये यासाठी स्प्रिंग लोडेड आपण जू वगैरे बनवलेला आहे. सोयी सुविधा देऊन आपण हा रथ पूर्ण केलेला आहे. मी माझं भाग्य समजतो की श्री संत शेख मोहम्मद महाराजांचा रथ बनवण्याचं संधी मला मिळाली आणि आज रथ बनून पूर्ण झालेला आहे. सर्व गावकरी मंडळी रथ पाहून गेलेत, सर्वजण आनंदी आहेत, रथ एकदम सुंदर बनला अशा प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.